आंबोली जैवविविधतेने नटलेला एक सुंदर प्रदेश. राज्यात आढळणाऱ्या 278 फुलपाखरांच्या जातींपैकी 210 फुलपाखरांच्या जाती या एकट्या आंबोली परिसरात आढळतात. आंबोलीतील मलई पठारावर डार्क ब्ल्यू टायगर या प्रजातीची हजारोंच्या संख्येनं फुलपाखरं पाहायला मिळतात. आंबोलीचं घनदाट मलई पठार प्रदूषण विरहित असल्यानंच या जागेवर फुलपाखरं मोठ्या प्रमाणात आढळतात. यात सदन बडविंग हे भारतातील सर्वात मोठं फुलपाखरू देखील आंबोलीत आढळतं. आंबोली पारपोलीचं जे किंवा घाट घाटाचा जो भाग आहे तिथं अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात की जी फुलपाखरांचे खाद्य वनस्पती आहेत. प्रत्येक फुलपाखराची एक स्पेसिफिक प्लांट असतं की ज्याच्यावरती ते अंडी घालतात आणि आळ्या त्यांची पानं किंवा ती फळं फुलं खातात. भारतात एकूण 1320 जातीची फुलपाखरं आढळतात. पावसाळा संपला की फुलपाखरांचा हंगाम सुरू होतो. सप्टेंबर ते मार्च पर्यंत फुलपाखरं आंबोलीत पाहायला मिळतात. फुलपाखरांचं आयुष्य हे 40 दिवसांपासून ते 4 महिन्यांपर्यंत असतं. स्थलांतरित फुलपाखरं आंबोलीत 3 ते 4 प्रकारची सापडतात. त्यामध्ये ब्ल्यू टायगर, कॉमन क्रो आणि डार्क ब्ल्यू टायगर या प्रजातींचा समावेश आहे. विविध प्रकारचे बटरफ्लाय या ठिकाणी एकाच ठिकाणी म्हणजे अंडी आळी कोश या चारी क्रिया प्रक्रिया आहेत याचा अभ्यास करण्यासाठी आपण पर्यटकांना इथं उपलब्ध होऊ शकतं. आणि सिंधुदुर्गमध्ये टायगर तर आहेच पण हा जो उडणारा टायगर आहे फ्लाइंग टायगर ह्या बघण्यासाठी लोकांनी अवश्य भेट द्यावं असं आवाहन करायचं. आंबोलीच्या या जंगलात फुलपाखरांच्या क्लिपर प्रकारातील पार्थेनॉस सिल्विया प्रजातीची नोंद केली आहे. जैवविविधतेचा पश्चिम घाटाला अनमोल असा खजाना लाभलाय. म्हणूनच इथे आढळणाऱ्या फुलपाखरांच्या अनेक प्रजातींवर संशोधन होणं गरजेचं आहे. प्रणव पोळेकर, Z24 तास, सिंधुदुर्ग.